नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या पाऊस पडलेला आहे, काही ठिकाणी अजून पडत देखील आहे. मग अशा वेळी आपले शेतकरी आता सध्या आताची जी पेरणी असते, ही पेरणी करण्यासाठी बरेचसे शेतकरी इच्छुक असतात. सध्या मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांनी नांगरट, मोगळा, मोगांनी, पाळी असे करून रान आपलं देखील शुद्ध केलेलं असतं. मग अशा वेळी आत्ता सध्या मित्रांनो कुठलं बियाणं पेरायचं हे देखील आपले बरेचसे शेतकरी अडचणीत पडलेले असतात. पण मित्रांनो, पावसाळी जर आपल्याला आघाताची पेरणी करायची म्हटलं तर त्यामध्ये तुरी आहे, उडीद आहे, दुसरं म्हणजे सोयाबीन आहे, मूग आहे, मटकी आहे, अशी वेगवेगळी कडधान्याची पिकं आहेत. पण मित्रांनो, सध्या तर उडदाची जर पेरणी करायची असेल तर कुठले बियाणं वापरावा सगळ्यात महत्त्वाचं. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी उडदाची पेरणी करत असतात. उडदाची पेरणी करत असताना बियाणं देखील चांगलं असणं गरजेचं आहे, कारण बियाणं जर आपलं चांगलं तर उत्पादन देखील चांगलं वाढणार आहे. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला बियाणं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज जर उडदाची पेरणी कुणी काही शेतकरी करत असतील आपले, तर उडीद हा कुठला पेरावा, कुठली पिशवी आणावी, कुठल्या कंपनीचं बियाणं आणावा, ह्याची माहिती आज आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला जर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. सध्या मित्रांनो, उडदाची पेरणी करत असताना कुठल्या खताची पेरणी देखील करणं खूप गरजेचं आहे. जरी आपलं पीक कडधान्य असेल मित्रांनो, उडीद ही थोडक्या दिवसामधलं पीक आहे, पण काय वेळेस पाऊस पडून जास्त आपले जमीन देखील गारठत असते, किंवा काय वेळेस मित्रांनो आपल्या जमिनीला शेणखताचा वास देखील नसतो. मग अशा वेळी आपण उडदाला जर खत देखील जरी पेरलं तरी अतिउत्तम आहे, कारण उडदाला जर खताची पेरणी केली तर आपल्या उडीद या पिकामध्ये डबलच वाढ होणार आहे, कारण खत पेरल्यानंतर मित्रांनो उगवण देखील चांगल्या पद्धतीची होत असते. अशा वेळी उडदाला खत देखील महत्त्वाचं आहे की खत देखील चांगलं पेरणं खूप गरजेचं आहे. तर उडदाला खत पेरत असताना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं 10:26 पेरणी करा, कारण 10:26 हे दाणेदार खत आहे, कारण त्याच्यामध्ये ताकद देखील आहे चांगलं पीक येण्याची. त्याच्यामुळे उडीद पेरत असताना 10:26 या खताची पेरणी करा. दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, उडदाची पेरणी करत असताना उडीद ही कुठल्या जातीचा असावा. आता बरेचसा वाण आहे मार्केटमध्ये मित्रांनो, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीने बियाणं काढलेलं आहेत. पण जर आपण उडदाची जर योग्य पद्धतीची बियाण्याची जर केली तर आपल्याला हमखास डबल आपल्या उत्पादन वाढ होणार आहे, चांगली वाढ होणार आहे. त्याच्यामुळे उडदाची पेरणी करत असताना चांगलं बियाणं असणं, ते म्हणजे मित्रांनो निर्मल या कंपनीचं न्यूल 7 आणि विश्वास या वाणाची निवड करा. निर्मल कंपनीचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये मित्रांनो जी बियाणं आहे आपल्या उडदाचं ती देखील ठोकाळ आहे, ठळक आहे, त्याच्यामुळे आपली उगवण क्षमता देखील चांगली. आपण जर खताची पेरणी केली तर उगवण देखील चांगली होणार आहे. त्याच्यासाठी आपण जर बागायती एरियामध्ये जरी पेरत असेल, किंवा पाऊस पडल्यानंतर मित्रांनो सगळीकडे ही कडधान्याची पिकं असतात, ही कमी पाण्यावरती देखील येऊ शकतात. मग अशा वेळी ही पिकं पेरत असताना ह्याला खताची पेरणी जर केली तर अजून आपल्याला उडदामध्ये डबलच आपलं उत्पादन वाढणार आहे. तर नील 7 या निर्मल कंपनीची, विश्वास या उडदाची निवड करा आणि आपलं भरघोस उत्पादन वाढवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.